28 फेब्रुवारी हा विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. जुन्नर तालुक्यातील खोडद या ठिकाणी जीएमआरटी येथे विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. या विज्ञान दिनानिमित्त या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 2 दिवसीय भव्य असं विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आलं. या विज्ञान दिनानिमित्त अनेक प्रकल्पांचे सादरीकरण या ठिकाणी करण्यात आलंय. यामध्ये अनेक प्रकारचे शेती उपयोगी प्रकल्प, विज्ञान प्रकल्प आणि इतर अनेक प्रकारचे प्रकल्प सहभागी झाले होते. या विज्ञान दिनानिमित्त अनेक ठिकाणाहून विज्ञान प्रेमींनी हे प्रदर्शन पाहण्यासाठी मोठी उपस्थिती लावली आहे. पाहूयात याबाबतची काही क्षणचित्र पाठवली आहेत आमचे प्रतिनिधी अली अहमद चौगुले यांनी. क्रॅश लँडिंग टेक्नॉलॉजी मी अशी कन्सेप्ट समोर आणलेली आहे की आतापर्यंत तुम्ही जेवढेही क्रॅश लँडिंगचे उदाहरणं बघितले असतील, एकही असं उदाहरण समोर नाही येत की प्लेन क्रॅश झाल्याने एखादा पॅसेंजर बचवलेला आहे. 100% जीवितहानी होते म्हणजे होतेच. आमची कन्सेप्ट अशी आहे की जी 100% जीवितहानी होते 0% करायची आहे. तर प्लेनमध्ये जी मीन्स जे घटक आहे ज्यापासून हे बसू शकतो, क्रॅश लँडिंग होऊ शकते, त्यामध्ये एक इंजिन आहे. इंजिन जर फेल झालं तर पूर्ण मीन्स प्लेन इम्बॅलन्स होतं आणि क्रॅश होतं. ज्याच्यामध्ये फ्युअल टँकमध्ये आग लागते आणि देन ते क्रॅश होतं. तर आपल्याला ह्या पर्यायापासून जर म्हणजे सोल्युशन पाहिजे काहीतरी, तर टेक्निशियन आम्ही काय करतो याच्यामध्ये जे मीन्स पॅसेंजर ठिकाणी बसतात याची अरेंजमेंट कशी असते, कॉकपीट, इंजिन आणि त्यांना लगेज बॉक्स मिडलला जे असतं इथं जे पॅसेंजर बसण्या याची जागा असते. तर याला आम्ही जी पॅसेंजर बस जी जागा आहे लिव्हर नॉर्मली अटॅच करतो. तुम्ही पॅराशूट घ्या आणि उडी मारा ते काही शक्य नाही. तर त्यासाठी आपल्याला काय दुसरा पर्याय पाहिजे. तर मग याच्या ज्यावेळेस पायलटला सेन्स होईल आतमध्ये कॉकपिटमध्ये की आता उड्डाणं सक्षम नाही, तर त्यावेळेस तो याच्यामध्ये येणार आहे, केबिनमध्ये येणार. ती केबिन या ठिकाणी अटॅच केलेली असणार खालच्या साईडनी इथे, आणि लिव्हर नॉ याचे ओपन करून देणार. ज्यावेळेस लिव्हर नॉ ओपन होतील हे खाली मूव्ह होईल, त्याचं पॅराशूट जे आहे ते ओपन होईल अँड देन सेफली खाली लँड होईल. प्लस याला आम्ही ह्या जो खालचा केबिन आहे त्याला जेट बूस्टर अटॅच करणार आहे, ज्याद्वारे त्याचं स्पीड कमी होईल, बॅलन्स करेल ते आणि खाली स्मूथली लँड करेल. तुझ्यासाठी आलो तुला ऐका रे, तुम्हाला सर्वांना ड्रोन माहिती असेल, उडणारा ड्रोन. उडणारा ड्रोन आजपर्यंत वर्ल्ड मध्ये ना मॅक्सिमम ड्रोनची रेडियस किती पर्यंत कंट्रोल होतो हे माहिती आहे कोणाला? एक काही आयडिया? रियल नाही यार. काही आयडिया आहे? 60 किलोमीटर. 60 किलोमीटर मॅक्सिमम. माझ्या ड्रोनमध्ये कन्सेप्ट काय आहे की हा मोर देन 3-5000 किलोमीटर कन्फर्डिनो ची प्लेटिंग ही ॲज अ सीपीयू ॲक्ट करते. तुम्ही याच्या जागी रासबेरी पाय यूज करा थोडं तुम्ही असेल, किंवा आपल्या ड्रोनमध्ये पण यूज केलं तरी काही पण ती थोडी तिच्या GPS लावणं होणार नाही, परत बाकीचे जेवढे पण सेन्सर फ्युचरमध्ये यूज केले ते होणार. म्हणजे GPS वगैरे सेन्सर नाही देणार ओके, सेन्सर्स नाही आपल्या. तर या ऑर्डिनोला मी डिकोड करतो त्याच्यानंतर हा मोबाईल मी रिसिव्हर असतो. आता ड्रोनमध्ये ह्याच्या जागी ना सिम्पल वाला ड्रोन करतो, माझ्या ड्रोनमध्ये सिम्पल सिम्पल ड्रोनमध्ये तिथं रिसिव्हर असतो, समथिंग रेंज त्याच्यात लावलेली असते, ते तिथून ते तिथंपर्यंत कंट्रोल ते काढून आहे ना त्याच्यात प्रोग्रामिंग सेट केली, याच्यात प्रोग्रामिंग सेट केलेली अल्गोरिझमचं काम करतो आहे इंडियन इन्स्टिट्यूटमध्ये सेंटरमध्ये तिथून प्रोग्रामिंग इकडं सिक्युरिटी केली और अपने प्राइवेसी के लिए प्राइवेसी लाइफ वाइट लिया अपने में से हमारा मोटिव है आ गया ये पढ़िए योर बिजनेस इज योर सर काय
शहरामध्ये विकास आहे जसं मराठीतून आहे तसंच आपण इंग्लिशमधून उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि विशेष म्हणजे याच्यावर 20,000 प्रश्नांमध्ये सर्व प्रश्नांमध्ये आपण दिलेलं आहे. याच्यामध्ये आपण योग्य पर्याय कॉपर बाइंडिंग को ये वायर कौन सा लिया? ये कॉपर का ये कट नहीं किया, ऐसा कट करना है. हाँ बुरशी म्हणतो ते बुरशीचे आपण लोक म्हणतात बुरशी आली बुरशी आली, पण हे वेगवेगळे फंगस आहेत जे झाडांवरती पानांवरती येतात फळांवरती येतात. त्या बुरशींचा अभ्यास केला जातो. ते बुरशी कुठल्या पण काय काय बनवतं, जी बुरशी आहे ती ॲस्पर्जिलस ती ॲसिड बनवते, सिट्रिक ॲसिड. ती एक बुरशी आहे पेनिसिलियम, ती पेनिसिलिन अँटीबायोटिक बनवते. असा त्याचा वापर केला जातो वेगवेगळ्या. शून्य पाईन टाईप करू, सक्सेस करा, घंटीच्या बटणावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.